आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करत असताना कोणती बेसिक पुस्तकं वाचायला पाहिजे याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तुम्ही जर फ्रेशर विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. भारतीय सॅटेलाइट आर्यभट्ट कोणत्या वर्षी लॉन्च केला होता? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला बेसिक पुस्तकं वाचून करायला पाहिजे. बेसिक पुस्तकं म्हणजे शालेय पुस्तकं, जी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं आपण शाळेमध्ये वाचायचो तीच पुस्तकं आपल्याला परत एकदा वाचायची आहेत. यासाठी तुम्हाला सर्व विषयांची पुस्तकं वाचायची गरज नाही, काही ठराविक विषयांची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. तुम्हाला इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंतची पुस्तकं वाचायची आहेत आणि ही बेसिक पुस्तकं वाचत असताना नोट्स काढायचे आहेत. नोट्स काढणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर फक्त पुस्तकं वाचली आणि नोट्स लिहिल्या नाही तर तुम्ही काही दिवसानंतर विसरून जाल आणि परत तुम्हाला सर्व पुस्तक वाचावं लागेल. या प्रोसेसमध्ये तुमचा खूप वेळ वाया जाईल, त्यामुळे वाचत असताना सुरुवातीलाच तुम्ही नोट्स काढा. प्रत्येक इयत्तेनुसार कोणत्या विषयाची पुस्तकं वाचायची ते पाहू. 5वीचे इतिहास आणि भूगोल या दोन विषयांची पुस्तकं वाचायची आहेत, कारण 5वीसाठी विज्ञान हा विषय नाही आहे. 6वी इयत्तेसाठी विज्ञान, इतिहास आणि भूगोल या तीन विषयांची पुस्तकं वाचायची आहेत. 7वीसाठी विज्ञान, इतिहास व नागरिकशास्त्र आणि भूगोल. 8वी इयत्तेसाठी विज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. इतिहास आणि नागरिकशास्त्र हे एकाच पुस्तकामध्ये आहे. 9वी इयत्तेसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान, भूगोल आणि इतिहास व राज्यशास्त्र हे विषय वाचायचे आहेत. 9वी इयत्तेला संरक्षण शास्त्र हा विषय आहे, त्या विषयाचं पुस्तक सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे, पण त्याच्या नोट्स काढायची आवश्यकता नाही, पण ते पुस्तक एकदा नक्की वाचा. इयत्ता 10वीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी याचे दोन्ही भाग वाचायचे आहेत, दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर इतिहास व राज्यशास्त्र व भूगोल या चार विषयांची पुस्तकं वाचायची आहेत. 11वी आणि 12वी इयत्तेसाठी सुद्धा स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचून तुम्हाला अभ्यास करायची आहे. 11वी इयत्तेची कोणकोणती पुस्तकं वाचायची ते पाहू. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि संरक्षण शास्त्र या विषयांची पुस्तकं वाचायची आहेत. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या पुस्तकामध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. या विषयाचा तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी तर उपयोग होईलच, पण मुख्य परीक्षेसाठी त्याचा जास्त उपयोग होईल, त्यामुळे या विषयाचं पुस्तक सुद्धा तुम्ही जरूर वाचा. संरक्षण शास्त्र या विषयासाठी तुम्हाला जिओपॉलिटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल सेक्युरिटी आणि इंडियन हायर डिफेन्स ऑर्गनायझेशन एवढे चॅप्टर वाचायचे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. संरक्षण शास्त्र हे विषय वाचत असताना त्याची नोट्स काढायची गरज नाही, फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही या विषयाचं पुस्तक नक्की वाचा. 12वी इयत्तेची कोणकोणत्या विषयाची पुस्तकं वाचायची ते पाहू. इतिहास, भूगोल, पर्यावरण व जलसुरक्षा, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात करण्याआधी ही पुस्तकं वाचणं कंपल्सरी आहे, तुम्ही अजिबात स्किप करू शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की ही सर्व पुस्तकं वाचायची का, गरजेचं आहे का? तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच यश मिळवायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही ही सर्व पुस्तकं वाचा आणि ही पुस्तकं वाचल्यानंतरच तुम्ही मोठी रेफरन्स पुस्तकं वाचा. तुम्ही जर सुरुवातीलाच मोठी रेफरन्स पुस्तकं वाचली तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर परीक्षेमध्ये बऱ्याचदा बेसिक पुस्तकामधूनच प्रश्न विचारतात, त्यामुळे मोठी रेफरन्स पुस्तकं वाचण्याच्या मागे लागू नका. सुरुवातीला बेसिक पुस्तकं वाचा आणि त्यानंतर रेफरन्स पुस्तकं वाचा. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमुळे हेल्प झाली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Thanks for watching. Bhetiya, love karai.